इर्षाळवाडीच्या दुर्घटनेमधनं बचावलेले काही लोक त्यांच्या घराकडे परत येण्याचा प्रयत्न करतात, मात्र घरातलं मौल्यवान साहित्य घरामध्ये दिसतच नाही असा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केला. अशाच एका ग्रामस्थ महिलेची व्यथा जाणून घेतली आहे प्रशांत बडे यांनी. इर्षाळगडाची दुर्घटना घडल्यानंतर आजचा हा दुसरा दिवस आहे. या दुर्घटनेनंतर इथलं सगळं गाव जे आहे ते रिकामं करण्यात आलेलं होतं आणि इथल्या रहिवाशांना सेफ जो बेस कॅम्प आहे त्या ठिकाणी नेण्यात आलं होतं. मात्र आता हे जे गावकरी आहेत ते पुन्हा परतत आहेत. आपण पाहतो मी ज्या घरामध्ये आहे तिथली महिला ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. इथे ते शोध घेत आहेत की त्यांच्या काही वस्तू या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर या घरामध्ये त्या राहायच्या त्याच्या बरोबर बाजूलाच त्यांच्या नातेवाईकांचे देखील घर होतं. मात्र सध्याची स्थिती बघितली तर इथंही अजून धोकादायक स्थिती आहे आणि आपण पाहतोय काही वस्तू ज्या आहेत त्या घेऊन पुन्हा त्या खाली जाणार आहेत. ताई कोण होतं, किती म्हणजे तुमची किती घरातली लोक आहेत आणि कधी गेले तुम्ही इथून घर सोडून? आम्ही ते झाला येत खचलं त्याच दिवसा रात्र पळालो खाली. येत खाली पळाल दोन पोरा आणि आम्ही दोन म्हातारे आणि त्या भावान वहिनी. तुमचे आता कोणी नातेवाईक होते इथे अजून राहिला? नातेवाईक आज होतं ते सगळं गाडून गेला, ते भेटलंच नाही अजून. कोण कोण नातेवाईक होते तुमचं? बहीण, बहिणीचा नवरा, पोरगा, पोरीचा पोर्या आणि जावई सगळं. आणि पोर पाहुणे आली ती तिकडून नेरळ वरून ती पण. आणि त्याचा पोर लहान मुल होता त्या. कोणच भेटलं नाही अजून? कोणच नाही भेटला. सात जणातून अजून एक पण नाही भेटला. हे बघ काय ती दिवस गेलो तर या सगळा आमचा कपाट बिपाटा खोलून सगळी नेल्या. कोणा काय बाई या बघ कोणीच नाही घरी. तर या लोक नेली पण होत्या फोडून नेल्या सगळा. कोणी पुन्हा नेला आणि कुणा नाही. आम्ही पळालो तर सगळा नेलाय फोडून कपाट. या देख घरात काय नाही ठेवलं, या सगळा फोडून नेला. दागिने वगैरे पण होते का? दागिने होतं, पैसे होतं. 10,000 रुपये ठेवलं तर ते पण कुणा गेले. आता आम्ही काय खाऊ? कोण लोक होती काय माहिती? आता कोण लोक असतील नाही. कोण आम्ही राहायच्याच पळालो खाली आणि इथं कोणीच ना. मग ना तिकडून आले कोणा एवढा चात पडला सगळा फोडून टाकला. तुमचे कोणी नातेवाईक वगैरे नेले? आमचे कोण ना नातेवाईक आला. जवळ इथं आमचे नातेवाईक कोणीच होती ते सगळी चापून गेली. ही स्थिती आहे सध्या ज्या घरामध्ये आहे त्या ताई या ठिकाणी त्यांचं सामान पाहण्यासाठी आलेले आहेत. मात्र इथे कबाट आपण पाहतो त्या कबाटातून काही वस्तू पैसे देखील गायब आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ते कोणी नेले त्यांना माहीत नाही आहे आणि त्यांचे नातेवाईक जे आहेत त्यांच्या शोधासाठी देखील ते प्रार्थना करत आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होणं गरजेचं आहे आणि इथले जे गावकरी आहेत त्यांचा आता हे सगळं साहित्य जे आहे ते खाली घेऊन जाण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहतो आहे. कॅमेरा पर्सन दीपेश महाजन, प्रशांत बडे, इरसाळवाडी, रायगड. तर अनेकांनी आपले जीवाभावाचे नातेवाईकही गमावले आहेत, काहीच्या नातेवाईकांचा अजूनही शोध लागलेला नाही आहे. तर अशी सुद्धा लोक इथे आहेत की ज्यांच्या घरामध्ये थोडेफार पैसे होते, दागिने होते, ते काहीही सापडत नसल्याचं इथल्या ग्रामस्थांचं सध्याचं म्हणणं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.